मोठ्या संख्येने हजर राहावं असं मुस्लिमांकडूनच आवाहन केलं जात आहे. तुम्ही काय सांगा? पत्रपत्र कसं आहे का सर्व? आता मी बी शिवसेनेत आहे, आम्ही शिवसेनेत, मी तर मुस्लिम मंत्री आहे. मग मंत्री असल्यानंतर मी पुऱ्या आमच्या, आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची जी युती आहे, या युतीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय का मुस्लिम समाज हा कोणीही एखाद्या व्यक्तीने काही बोललं आणि त्याच्या पाठीशी असं कधी होत नाही. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या हिंदुत्वादी पक्षाचे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री आहेत, पण तरीही सर्व समाजाला न्याय देण्याचं काम एकनाथरावजी शिंदे साहेब आणि देवेंद्रजी करतात. म्हणून मला वाटत नाही की कोणी एखादा कितीही बोलला तर त्याचे परिणाम कोणी सामाजिक होणार नाही. समाजाच्या माध्यमातून सर्व मुस्लिम समाज, मुस्लिम बांधव हे जो विकास करतो, जो त्यांच्या सर्व भावना ऐकून घेतो, त्याच्या पाठीशी राहणार. काही लोक जरूर जातील, त्यांनी जायला पाहिजे. भाषण ऐकायला जाणं काही याचा अर्थ असा नसतो का एखादा धर्म, एखादी जात, एखादी कॉम डायरेक्ट त्याच्याशी. पण काही लोकांनी निमंत्रण दिलं, त्यांच्या निमंत्रणाच्या माध्यमातून ते बोललेले आहे. पण मला असं वाटतं की मुस्लिम समाज हा एकनाथरावजी शिंदे साहेबाच्या पाठीशी आहे.